सर, आज अनवधानाने माझ्याकडून क्रिशचा अपमान झाला. चुकले सर मामा, मी आज असं वागायला नको होत. आणि मामा, मी जेव्हा रागात होते तेव्हाच माझं बोलणं रागूने ऐकलं असेल तर. रागूची पद्धत चुकीची होती सर, पण तिचा राग बरोबरच होता ना. मामा, मी उद्या सगळ्यांसमोर क्रिशची माफी मागेन. नाही ना बोली, मला त्याची गरज नाही वाटत. एक तर मुळात क्रिश तुझ्यावर चिडलेला नाहीये अबोली. मी मान्य करतो रागूला राग आलाय तुझा, पण क्रिश त्याची समजूत काढेल अगं. सर पण रागूच बरोबरच आहे ना, कुठली बायको आपल्या नवऱ्याबद्दल असं ऐकून घे, खटकणारच आहे तिला. मम्मी एक वकील म्हणून क्रिशची बोलले ही गोष्ट रागूच्या लक्षात येत नाहीये. ती नात्यांच्या दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे बघते, जे की तिच्या बाजूने बरोबरच आहे. नाही, करेक्ट आहे तुझं. इनफॅक्ट माझंही जरा चुकलंच, मी क्रिशवर असं रागवायला नको होतो. ते असं म्हणतात ना, नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यांनी पडू नये, ते अगदी खरं आहे बोली. क्रिश ते बरोबरच आहे, रागू चुकत होती म्हणून तो तिच्यावरती चिडला. नाही नाही पण बोली, मी पण क्रिशला सॉरी म्हणेन. क्रिश क्रिश, बरं झालं तू आलास. क्रिश, आज जे काही झालं, मी तुझ्यावरती रागवलो त्याबद्दल मनापासून सॉरी. नाही सर, या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही आहे. तुमच्या जागी जर दुसरा कोणी भाऊ असता तरी तो असाच वागला असता. आणि अबोली, रागूच्या वतीने मी सॉरी म्हणतो, ती तशी वागायला नको होती. सर ऍक्च्युली माझ्या प्रेमापोटी ती अशी वागली. कधी कधी असं वाटत ना की मी आणि रागूने वेगळं झालेलं. क्रिश तू प्लीज एका भांडणावरून टोक गाठू नकोस ना. हे बघ, मी रागूशी बोलेन, मी तिची समजूत काढेन. आणि ती मनाने वाईट नाहीये रे, काहीतरी गैरसमज झाला तिचा. आणि मामा, मी बोलेन ना तिच्याशी. सर अबोली, आज जे काही घडलं ते घडायला नको होतं. अरे काय करतोयस क्रिश, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि क्रिश, खरं तर आज ना मामा माझं चुकलं. मामा, मला असं वाटलं की तो मुलगा वयाने लहान आहे, इनोसंट असेल, पण असं नव्हतं. मी तुझं ऐकायला हवं होतं. आणि आय एम सॉरी क्रिश. नाही अबोली, तू तू हे सगळं राहू दे. मला सांग, उद्या तुझ्याकडे एक नवीन केस येणार आहे ना, तर तू त्या नवीन केसकडे लक्ष दे, त्या मुलीला कसंही करून न्याय मिळवून दे. क्रिश थँक्यू वन्स अगेन. इट्स ओके सर.